गेले 2 दिवस महाडचे आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र दक्षिण रायगडचे शिवसेनेचे अधिकारी विकास गोगावले या दोघा पिता पुत्रांनी एका मराठी उद्योजकाला मुंबईसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलून जे काही 2 लाखाची खंडणी मागून धमकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि अशा प्रकारचे गुन्हे दाखल या ठिकाणी झालेले आहे, याच्यातून आम्हाला महाडकरांना आणि रायगडवासियांना शर्मेने मान खाली घालायचे वाटते। हा संपूर्ण महाराष्ट्र बघितला गेला, छत्रपती शिवरायांचा हा रायगड आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा रायगड आहे। ज्या 6 जूनला या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा सुरू आहे, हे राज्य रयतेसाठी झालं, ज्या दिवशी आनंदाचा क्षण आहे, त्याच दिवशी एका मराठी उद्योजकाला बोलून त्या ठिकाणी त्याला मारहाण होते, त्याला धमकी दिली जाते, त्याच्या ह्या संपूर्ण 2 लाखाची खंडणी मागितल्यानंतर दिली नाही म्हणून त्याला सांगितलं जातं तू माडमध्ये धंदा कसा करतोस, आणि हे आमदाराच्या उपस्थितीत त्यांचा मुलगा बोलतो तुला 10 मिनिटात कळेल आम्ही काय आहोत ते, आणि 10व्या मिनिटाला त्याची महाडमध्ये गाडी तोडली जाते। त्याच्यानंतर तो धाव घेऊन मरीन लाईन पोलीस स्टेशनला तक्रार देतो, ती तक्रार दिलेली कळेपर्यंत लगेच संध्याकाळी दुसऱ्या कंपनीत जाऊन दुसऱ्या 2 ट्रक फोडल्या जातात, पेनमध्ये दुसरे ट्रक फोडले जातात। नेमका हा महाराष्ट्र कुठे चाललाय? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी ही शिवसेना काढली, तोच हा मराठी मुलगा राजेश हा सावंतवाडीचा आहे, आणि आज कोकणातल्याच माणसांच्या जीवावर तुम्ही शिवसेना मोठे केली आणि त्याच माणसांच्या आज तुम्ही मुळावरती उठलेला आहात। निश्चितपणे ह्या घटनेला पोलीस बांधवांना माझी या ठिकाणी विनंती आहे, राज्य सरकारला विनंती आहे, सत्ताधारीचा पक्षाचा आमदार असला म्हणून तुम्ही या ठिकाणी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका। या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गृहमंत्री आहेत आणि कायद्यापुढे कोणीही नाही। जो कायदा ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी निर्माण केला, जी लोकशाही निर्माण केली, त्या सावधार तळ्याचा सत्याग्रह देखील या माडमध्ये झाला, आणि म्हणून अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा एक नंबरचा गुन्हेगार हे वाक्य राजेशने लक्षात घेऊन आज या गुंडांच्या समोर त्यांनी या ठिकाणी हे आव्हान स्वीकारलेलं आहे, त्याला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। जर का या ठिकाणी विकास गोगावलेंचा पूर्व इतिहास बघाल, त्यांच्या वडिलांचा इतिहास बघाल, तर या ठिकाणी गुन्हेगारी, गुंडगिरी, गुंडगिरीतनं सत्ता, सत्तेतनं पुन्हा पैसा, आणि पैशात पुन्हा गुंडगिरी। आज मुलाचे पाय पाळण्यात दिसावे, तसे बापाचे गुण पोराने घेतले। एका महाड तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये बिरवाडीमध्ये ह्यांनी गुंडगिरी सुरू केली, ती आता पंचतारांकित हॉटेलमध्ये निर्मेन पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचली। आमच्या महाड तालुक्याला पूर्णपणे रायगड जिल्ह्याला बदनाम करण्याचं ह्यांनी काम केले। बाबासाहेब आंबेडकरांचे नातू या ठिकाणी आमचे आनंदराज आंबेडकर यांच्यावरती देखील या ठिकाणी गेल्या 1.5 वर्षापूर्वी ह्यांनी हल्ला केला होता। लोकप्रतिनिधी शिळगाव गावचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांच्यावरती देखील त्यांनी हल्ला केला होता। आज दोन्ही गुन्हे पोलीस स्टेशनवरती दाखल आहेत आणि कोर्टामध्ये चालू आहेत। असे अनेक गुन्हे ह्या मुलांनी ह्या ठिकाणी केलेत, आणि ह्याला बंधन घालण्याच्या ऐवजी बाप याला प्रोटेक्शन या ठिकाणी देतोय, आणि अजून तुम्ही गुन्हेगारी करा। आणि ह्या ठिकाणी आज कैलासवासी चंद्रकांत देशमुख, कैलासवासी शांताराम भाऊ फिरसे यांनी आणलेली MIDC इथल्या स्थानिकांना नोकऱ्या मिळवण्यासाठी आणि रोजीसृष्टी आणली होती, आज या ठिकाणी ह्याच लोकांना उद्ध्वस्त करण्याचं काम हे करतायत। आणि म्हणून माझं जाहीर आव्हान आहे की अशा प्रकारच्या गुन्हेगाराला अटक तर कराच करा, परंतु विकास गोगावल्याला रायगड जिल्ह्यामधनं हद्दपार करा, अशा प्रकारची मागणी स्पष्टपणे मी या माध्यमातून आपल्यासमोर करतो। आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटण दाबा।